सगळेजण काम करतात, सुट्टी घेतात आणि मग फिरायला जातात. इथे कामाला सोबत घेऊनच फिरायला गेलो. दिस इज वर्क फ्रॉम मालवण. मी एकटा नाही आहे, माझ्यासोबत माझे 7 फ्रेंड्स पण आहेत. सगळ्यात महत्त्वाची म्हणजे पॅकिंग. आणि त्यानंतर गाडी पुसून चकाचक करायची होती, कारण माझे मित्र पहिल्यांदाच गाडी बघणार होते. सकाळी उठल्या आपली टियागो एकदम चकाचक पुसून तयार. हवा वगैरे सगळं चेक केलंय, डिक्की मध्ये पण एकदम सामान सगळं आपलं फिट झालंय आणि गाडी तुम्ही आतून पण बघू शकता. हे सगळं करून आपली आता नवीन सिरीज, नवीन ट्रिप आणि एक नवीन प्रवास सुरू होत आहे. तर कसं काय म्हणताय बरं सगळं, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. आज तारीख आहे 16 जानेवारी 2021, वार आहे शनिवार, दुपारचे वाजलेत. आणि मध्येच असा विचार आला की सांगलीकरांकडून मुंबईकरांना काहीतरी स्पेशल खायला घेतलं पाहिजे. मग काय, आंबा पडंग दिसला, घेतला. होल राईट, तर आपलं झालं पेट्रोल भरून, पण आता 1600च भरले, जास्त काही आपल्याला भरायचं नाही आहे. पुढे गेल्यावर आपल्याला भरायचं आहे, तिकडे थोडासा स्वस्त मिळेल त्यामुळे. आता एक छोटासा प्रॉब्लेम झाला आहे, मी गोकर लावलेला इकडं, त्यामुळे झालं असं की एक्सपोजर खूप आहे, हीट व्हायला आणि झालं हँग. त्यामुळे आता त्याला थंड करायला ठेवलंय, तोपर्यंत आता करतो DSLR. म्हणून आता आपण डायरेक्ट भेटूया, आपलं मंडळी भेटणार. थोड्याच वेळात कोल्हापूरमध्ये आमची गाठभेट झाली आणि आम्ही पुढचा प्रवास सुरू केला ऑल द वे टू मालवण. आणि मग दोन कार आणि दोन ग्रुप झाले आणि माझ्या कारमध्ये होती ही मंडळी. आणि यांची नावं आहेत अभिषेक, सनल, मनीष, तेजस, प्रवीण, केतन. चहा ब्रेक डन. कोल्हापूरहून मालवणला जाण्यासाठी दोन मार्ग आहेत, एक तर राधानगरी अभयारण्य आणि दुसरा म्हणजे गगनबावड्या मार्गे. आणि आम्ही दुसरा मार्ग निवडला आणि पुढे जाऊन करूळ घाटात फोटो काढण्याची इच्छा तुम्हाला नक्की होईल. अर्थात आम्हाला पण झाली, म्हटलं थोडं थांबूया. मला तर काय माहिती, माळशेज घाटाची आठवण आली, पण तुम्ही व्ह्यू बघू शकता. ओ माय गॉड. मग काय, सेल्फीज वगैरे काढून झाल्यावर वाटलं की आता पळवूया गाडी आणि पोहोचूया सूर्यास्त व्हायच्या आधी मालवणला. पण नाही, तसं काही झालं नाही आणि आम्ही पोहोचलो रात्री. मग काय, आधीच ठरलेलं, बॅगा टाकायच्यात रूमवर आणि लेट्स हॅव अ पार्टी. या लांबच्या प्रवासात एका चहानंतर आम्ही कुठेच खाण्यासाठी थांबलो नव्हतो, त्यामुळं इतकी भूक लागलेली. ओ माय गॉड. आणि हो, यात आंबा भडंगाचा गेस्ट अपिअरन्स होता आणि त्याचा पहिला घास मनीषने घेतला आणि तो घेताच त्याच्या तोंडून हे निघालं, आंबा भडंग, आंबा भडंग, जो अपनी जिंदगी को भडंग कर दे. नंतर काय, थोड्याशा गप्पा गोष्टी रंगल्या आणि आम्ही सगळे लवकर झोपी गेलो. तर आता ही होती आमची पहिली सकाळ. जागा नवीन असल्यामुळं सगळेजण लवकर उठले आणि मस्तपैकी एक वॉक घेतला बीचवर. आणि आता तुम्ही मालवणला येऊन मालवण फिश मार्केटला व्हिजिट नाही दिलात तर तुम्ही का मालवणला आला? आता रविवार असल्यामुळं पूर्ण दिवस काहीतरी एक्सप्लोअर करायचं ठरवलेलं, त्यामुळं सगळेजण पटापट आवरले. आणि मला एक गोष्ट कळून चुकली, आपल्या सगळ्यांना ना पोहे खूप आवडतात. पोहे असलं की झालं, नाश्ता संपला, मग काय, पोहे खाल्ले आणि निघालो. मी तर आपलं निवांत शूट करत होतो आणि हा नजारा समोर आला. मग या कार्ली नदीच्या ब्रिजवर मजा मस्ती आणि फोटो तर व्हायलाच पाहिजेत ना राव. तर आता जे तुम्ही बघितलं ते होतं भोगवे बीच आणि आता आम्ही चाललोय निवती बीचला. मस्त जागा आहे यार, कोकणचं जे सौंदर्य आहे ना त्याला तोड नाही कोटा.
बीचला जाणार म्हणून एकदम साधी चप्पल घालून आलोय आणि लागली आहे. माझा हा प्रॉब्लेम आहे की खूप जास्त ऊन झालं ना, माझं डोकं फार दुखायला लागतंय. आता भयानक दुखणार आहे, तिकडे घेऊन चाललं आय डोंट नो. सध्याच्या या मोमेंटला आम्ही साती जण सातकडे आहे, तिकडे दोघे आहे, तिकडे दोघे आहेत, इकडे एक आहे, इथं मी आहे आणि पुढे एकटा बघायला गेला आहे. खरी शपथ. अशा काही गोष्टी आहेत जे आम्ही आत्ता एक्सप्लोअर करतो आहे. आणि हे ज्वालामुखींनी बनलेले काही दगड आहेत तुमच्यासमोर, ते त्रिकोणी दिसत असतील आणि मनीष उगीच छावा बनत आहे. आमच्यापैकी दोघं जण आलेले, त्यांनी सांगितलं की ह्या भागात आणि ह्या भागात दोन्ही ठिकाणी छोटासा एक बीचचा पार्ट होता, म्हणजे तेच वाळू होती, पण आता पूर्ण पाण्याने वेढलं आहे त्यामुळं नाही आहे. आता नाही आहे तर काय करणार. सो मग प्लॅन कॅन्सल कॅन्सल भाऊ कॅन्सल. चला, जर कोणते प्लॅन कॅन्सल झाले तर तुम्ही क्रिकेट पण खेळू शकता, राईट? आमचं रिसॉर्ट अँड दिस इज द बीच. मग काय, हरकून तिथल्या लोकल पोरांसोबत 3 मॅचेस लावल्या आणि तिन्ही हरलो. एनिवेज, तर आता वार आहे सोमवार आणि संध्याकाळचे 5 वाजले असावेत. तसं मी रोज व्यायाम करतोय पण पोट काय आज जायचं नाव घेत नाही आहे. एनिवेज, आता वेळ आहे समुद्रात जायची. ऑफिसचं काम आम्ही पटापट संपवलं कारण आम्हाला बघायचं होतं सूर्यास्त जमिनीवरून नाही तर तो समुद्रातून. त्यासाठी आम्ही निवडला सुनामी आयलंड. भारी आहे ना हे आयलंड, म्हणजेच बेट ॲक्च्युली सुनामीपासून बनलेलं आहे. खूप वर्षांपूर्वी सुनामी आलेला आणि एक मोठा वाळूचा ढीग इथं सोडून गेला. आणि ह्या आयलंडवरून सूर्यास्त बघायची मजा सुट्टी नॉट आहे, पण थोडं सांभाळून इथं जेलीफिश भरपूर आहे. आणि अशा प्रकारे या सूर्यास्ताबरोबरच हा दिवस पण संपला. त्याच गोष्टी करण्यात मजा येते ज्या तुम्ही कधी केला नाही. हा बुधवार आहे, शेवटचा दिवस मालवण मधला. तसं आम्ही रोज व्यायाम करायचो पण त्या शेवटच्या दिवशी दाखवू तुम्हाला. प्रवासात बरंच काही केलं आणि बरंच काही करायचं उरलंय. ठीक आहे, पुन्हा कधीतरी. हा एक असा प्रवास होता ज्यामध्ये आम्ही काम पण केलं आणि उरलेल्या वेळेत प्रवास केला आणि अशा काही गोष्टी केल्या ज्या कधीच केल्या नव्हत्या. आणि आता मालवणमधले आमचे 3 दिवस संपले आणि पुढचा प्रवास कळेल पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत म्हणणे, हसत राहा, मजेत राहा, प्रवास करत राहा आणि स्वतःची काळजी घ्या. बाय.